राष्ट्रीय महामार्गावर बाहेर जिल्ह्यातील नागरिकांना चेकपोस्टवर पोलीस करतात कसून चौकशी आणि मोकाट फिरणाऱ्यांना बंदी व त्यांना देतात प्रसाद। अजिंठा बुलढाणा या महामार्गावरील जळकी फाटा, जाळीचा देव, मड फाटा, बुलढाणा नाका या चारही चेकपोस्टवरील अजिंठा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर व पारद ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे व धाड पोलीस ठाण्याचे दिनेश झांबरे व बुलढाणा जिल्ह्याचे एसपी साहेब व जिल्हाधिकारी या सर्वांच्या आदेशाने या चेकपोस्टवर पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण रहाणे, सुभाष मांटे, योगेश शेळके, दाऊद शेख व जाळीचा देव चेकपोस्टवरील भगतसिंग राजपूत पोलीस कर्मचारी व जळकी फाटा येथील जालना पोलीस मानसिंग बावरे आदी कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तलाठी व पोलीस बांधव रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून होणारी कोरोनाची महामारीच्या संकटाला रोखण्याचे काम पोलीस बांधव व कर्मचारी करत आहेत। प्रत्येक वाहनांना ते चेक करतात, त्यात टू व्हीलर, फोर व्हीलर व टवाळखोरांना लगाम लावण्याचे दिसत असून काही नागरिक पुढारी पोलीस कर्मचारी यांच्याशी उद्धट भाषा व अरे रावी ही करत असल्याचे पोलीस बांधव यांनी सांगितले आहे। फक्त अत्यावश्यक सेवा यांना पासेस किंवा परवाने असल्यास त्यांनाच ते चेकपोस्टवरून परवानगी देत असल्याचे दिसत आहे। तसेच विदर्भात बुलढाणा जिल्ह्यातल्या शक्तोवर नागरिकांनी प्रवेश करू नये असे आवाहन देखील नागरिकांना जनजागृतीच्या माध्यमातून पोलीस बांधव करीत आहेत। यावेळी तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना सामना करून त्याला पळवून लावणे आदी बाबत पोलीस बांधव जनजागृती करीत असल्याचे मडफाटा चेकपोस्टवरील धाड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस श्री सुभाष मांटे यांनी महाराष्ट्र न्यूज 10 शी बोलताना माहिती दिली आहे। आपल्या जिल्ह्याची चेकपोस्ट आहे धामणगावच्या इकडे पारसच्या साईडला येते, एक जाम रोडला येते, एक इरला आणि ही एक मड फाट्यावर आहे। अशा प्रकारे चार पोस्ट धाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते, त्यामुळे आमचा इकडे धाड पोलीस स्टेशनचा जो वर्कलोड आहे यामुळे वाढलेला आहे आणि आम्हाला जनतेने सहकार्य करावे आणि विनाकारण फिरू नये, पास असेल आणि महत्त्वाचे काम असेल तरच यावे। प्रतिनिधी नदीम शेख, महाराष्ट्र न्यूज 10, औरंगाबाद।